महिला ग्रामसेवकाचा पदभार कायम ठेवण्यासाठी गावकऱ्यांचे उपोषण. बुलढाणा तालुक्यातील डोंगरशेवली या गावामध्ये मनीषा पवार ह्या गेल्या 3 महिन्यांपूर्वी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होत्या. मात्र गावातीलच काही लोकांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करत त्यांचा पदभार काढून टाकण्यात आला. त्यामुळे मनीषा पवार यांच्याकडेच डोंगरशेवली गावचा ग्रामसेवक पदाचा पदभार देण्यात यावा यासाठी डोंगरशेवली येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. आणि जोपर्यंत त्यांना मनीषा पवार ह्याच ग्रामसेवक म्हणून मिळत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे. संतोष राठोड, मौजे डोंगरशेवली येथे मनीषाताई पवार हे 3 महिन्यापूर्वी ग्रामसेवक या पदावर कार्यरत होत्या आणि डोंगरशेवली येथील काही कार्यकर्त्यांनी काही लोकांनी राजकीय दबाव टाकून यांचा पदभार हटवण्याचा प्रस्ताव सादर केला असून त्यांचा पदभार हटवण्यात आला आहे. तरी आमची गावकऱ्याची मागणी आहे की मनीषाताई पवार यांचा ग्रामसेवक जो पदभार आहे तो कायमस्वरूपी ठेवण्यात यावा. आणि आमचा जो आजचा आमरण उपोषण आहे हा आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा आमरण उपोषण चालू राहील.